कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग। तर पहिला तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ। तर काल बुधवार होता आणि कालचा ब्लॉग आला नव्हता, तर आम्ही ठरवलंय की कालच्या दिवशी म्हणजे बुधवारच्या दिवशी चांगले चांगले कमेंट मस्त वाचायचे आणि तुमच्यासोबत गप्पा मारायचे कमेंटला घेऊन, आणि कमेंट पण वाचताना मस्त नावं घेऊन वाचायचे, कारण तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करता आणि कमेंटचा रिप्लाय द्यायला मिळत नाही, त्याच्यामुळे ते ठरवलेलं। आपण काल लाईट गेले होते अचानक उशिरा आणि काल रात्री आम्ही तेच बनवायचं ठरवलेलं, म्हणजे ब्लॉग किंवा व्हिडिओ म्हणा की कमेंटवरती रिॲक्ट व्हायचं म्हणून, आणि लाईटमुळे नंतर व्हिडिओज बनवायला भेटला नाही, त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनला नाही तर अपलोड कसा करणार, तर अशी गडबड झालेली। तर आज गुरुवार आहे आणि व्हिडिओ नाही आला तर सगळ्यांचे मेसेज असतात, अनाला फोन असतात सारखे, कारण अनाचा नंबर बऱ्याच जणांकडे आहे जे रेग्युलर आम्हाला बघतात त्यांच्याकडे, आणि मेसेज पण होते व्हॉट्सअपवरती, त्यांना बोलले मी असं असं कारण झालेला, आणि युट्यूबवरती ऑलरेडी अपडेट केलेला मी की ब्लॉग येणार नाही म्हणून। तर आज आता मस्त कमेंट वाचूया, आईकडे जाऊया, कमेंट मस्त मस्त लिहून काढलेले आहेत ते आपण वाचूया आणि बघूया आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं नाव येतंय काय। तर मंडळी ही बघा आई, कारण आई नाही तर पुढचा काम जाऊचा नाही, कारण कमेंट जे असत बऱ्यापैकी असत हे बघा ते आईनच लिहून काढलेले असत, कारण मोबाईल मध्ये मग नेट स्लो होता चालणार नाही, फास्ट गडबड होता। तर पहिली गोष्ट तर आई काय करता बघा, काय करता आई तुम्ही, बरेच दिवस म्हणताय ना भाकरी करणार नाही करणार नाही, भातच खाताय भातच खाताय, तर खूप कमेंट असतं, तर त्याच्यासाठी आई नडे मनालाच घेतल्या ना आता। आणि खरं म्हणजे कसं भाकरी जास्त कोण खात नाही, सकाळी भाजलेले आज सकाळी कसं भाकरी केले तर आता संध्याकाळपर्यंत होते चाय बरोबर खाल्याने, आणि आता म्हटलं काय भात दुपारचं मरवलोच तर काय करूया, बोलले भाकरी कर म्हणून भाकरी, नाही जास्त कोण खात नाही आवडी नशी भाकरी, आणि भाकरी बरोबर आज पिटी असा, हा पिटी आणि भाकरी, तर कॉम्बिनेशन जबरदस्त असा आणि मजा येतली। आणि त्याच्यापेक्षा हल्ली बाजारात कोण माहिती असतं ना बरेच जणांना मातीचे तवे येतात विकूक, आम्ही आणले होते एकदाच भाकरी केली तर वरती असं काळ झालं जळ, म्हणजे असं माती जळली चिकटणार नाही ना बनवताना, पण ती अशी सुटाक नाही जाऊ नाही साफ, 40 रुपयात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे 50 रुपये, आणि ते काय हँडल पण असं बघू शकताय स्टँड बघा स्टँड, म्हणजे जर आपण वरती ठेवलं ठेवायचं अडकवून, हा अडकवून लावून मिळतं एकदम भारी, आता म्हटलं काळ आहे कारण तापतानंतर खाली, खरं खरं तर विश्वासच बसा ना की एवढं स्वस्त गावलो तर खूपच भारी, भाकरी मस्त येतात। आईचं काम तर चालू आहे आणि काम करता करता मस्त कमेंट वाचूया। तर सगळ्यात पहिल्या मी बघा माझ्याकडे लिहिलेले आहेत, मी नाव घेते आणि मग बघूया कसे कसे काय काय, चांगले पण असत आणि वाईट पण असत, पण वाईट हे होयच नाही तर पुढे जाऊ तुम काय ह्या होचा नाही। तर पहिली गोष्ट तर कमेंट वाचते मी, दिनेश घाग म्हणन असत, तर दिव्यासाठी होती हॅपी बर्थडे दिव्या, आणि दिव्या छान दिसते, दिव्या सिस्टर जशी आहे तशी छान दिसते, गॉड ब्लेस यू। तर दिव्यासाठी मला वाटतं 150 पार कमेंट आलेले आहेत, 259 कमेंट, आणि खरंच त्यांचे विचार चांगले आहेत, कारण कसं असतं माणूस जसा तसाच प्रत्येक म्हणजे स्वतः कधी जसा तसा चांगला वाटतं, आणि समोरच्या माणसांनी पण असंच विचार करायचं, कारण नावं ठेवण्यापेक्षा असे विचार करणारे माणसं कमी असतं, तर त्यांचे मनापासून आभार। आणि मोठी गोष्ट म्हणजे असे जे चांगले विचार करणारे माणूस आहेत ते आमच्या साईडनं असतात, याचा आधी आमचा आनंद वाटतो भरपूर, आमच्याशी जोडलेले आहेत मुळात ती लोक। त्याच्यानंतर आता दुसरी कमेंट, दुसरी जरा निगेटिव्ह कमेंट असा, पण ती सुद्धा वाचते मस्त बेगी, आणि हा दोन असत आणि रवान गेलेला। आणि पहिली गोष्ट तर ज्यांनी आमका गिफ्ट दिलेला तुमका माहितीच असतील, ती बॅग होती गिफ्ट, आणि गिफ्ट ज्यांचं दिल्यानी म्हणजे ज्यांनी दिल्यानी त्यांचं नाव मी चुकानं वेगळा वाचलेलं, कारण गडबड चालू होती एकदम, आणि त्याच्यानंतर ब्लॉग मध्ये मी रेकॉर्ड केले पण ब्लॉग मध्ये योग नाही होत दुसऱ्या दिवशी काय, तर त्यांचं नाव होतं चिन्मय महाकाळ, तर त्यांनी गिफ्ट दिलेलं आणि आपणाक बॅग, आणि त्या बॅग वर ना बरंच काय काय झालेला, तर त्याच्यावरती कमेंट होती म्हणजे दोघांची कमेंट होती की एक कमेंट तर एका व्यक्तीची नम्रता म्हणून त्याचे तीन तरी कमेंट होते, काय तर आईक बॅग आवडत नाही आणि आईक फक्त महागडे गिफ्ट आवडतात, आणि त्या बॅगेत बघल्यानंतर सोनपापडी आईक वाटलं आधी काहीतरी बॅगेत आहे, नंतर सोनपापडी म्हटल्यावर आईचं चेहरा उतरलं, पण असं काही एक नाही सोनपापडी होती आमका आधीच माहिती होता, आणि पहिली गोष्ट का आमचं असं काही एक नाही, आम्ही गिफ्ट दाखवतो कशा कोणी दिलेला, कारण त्या व्यक्तीक पण बरं वाटत का बाबा मी दिलेला काय यांच्यापर्यंत पोचला किंवा काय असं, आणि तुमका पण काय भाई आमका कोणतरी काहीतरी दिला आहे ह्याच्यासाठी, नाहीतर असं काही एक नाही, गिफ्ट या गिफ्ट असतं, आणि बॅग अशी नाही बॅग चांगल्यातलीच हा म्हणजे बॅग बघून चेहरो पडण्यासारखे असा काही एक नाही, कारण बॅग ती ह्या चांगलीच आहे, विचार करा म्हणजे जर गिफ्ट आमच्या ऑलरेडी इला आणि त्याच्या सोन पापडी जर असा तर ती सोन पापडी आमका माहितीच होती की असा, आणि त्याच्यानंतरच आम्ही तुमका दाखवलो, आणि बघतो काय आधी आम्ही बघतोच ना घरात आणल्यानंतर काय असं,
आणि तुम्ही विचार करा, असं काय जर असतं तुमकं दाखवचं नसतं किंवा जर आई जर वेगळाच वाटलं असतं की हा गिफ्ट जर आवडला नाही तर आईन त्याच्यावरती ऑलरेडी अगोदर रिएक्शन दिले नसती ना, काय की आई व्हिडिओ दाखवची काय गरज नाही होती. आईची भाकरी एवढे फसता भाकरी जमणत नाही, शक्यतो भाजत असं जात आई चपाती जमतात भाकरी काय जमणार नाही. दुसरा तर ते त्या एका लागान दोघांचे कमेंट होते, एक म्हणजे कमेंट होते काय असं मी ते सगळंच लिहून काढलंय ना, पण त्यांना एकच सांगायचं काय तर गिफ्ट ह्या गिफ्ट असतात त्या देणाऱ्याचा आनंद महत्वाचा असता, आपण काय घेतलं काय नाही याच्याशी काही देणं घेणं नसतं, पण देणारा माणूस जेव्हा आपुलकीन देताना तेव्हा ती गोष्ट महत्वाची असते. ते मुंबईत राहत मुंबईत ना ते खास आमच्यासाठी घेऊन येले ह्या महत्वाचा. त्या बॅगेच्या जागेवर पेन जरी असला असता किंवा एखादा फुल जरी असला असता तरी आम्ही तितक्याच आवडीन घेतला असता जितके आवडीन बॅग घेतले, आणि ते नंतर मिळाले पण आमच्या कुडाळात दुसऱ्या दिवशी. यस आई भेटले. तर त्याच्यानंतर असा दीपश्री कदम, तर नंबर मागितला होता दिला नाही आणि रिप्लाय पण दिला नाही. तर मी दोन वेळा तरी ह्या कमेंट वरती नाही टाकलेलं आहे नंबर, असं मला आठवत नंबर टाकलेलं मी त्यांना कमेंट सगळं आईकडे दिलेला. मी बरेच वेळा नंबर जर कोणी मागलो ना ऍड्रेस एक वेळ देणार नाही पण नंबर मारून ते मी देते, कारण कसं असतं कधी कधी भाड्यासाठी म्हणजे जेव्हा येतात तेव्हा रिक्षा हवी असतात किंवा काय ओंकार बरोबर काहीतरी बोलायचं असतं, यासाठी म्हणून मी नंबर प्रत्येकाकच देते बऱ्यापैकी, असं नाही नंबर देणे नाही असं असतं नंबर त्यांना दिलेलं. त्याच्यानंतर अजून एक कमेंट म्हणजे कृष्णा लोखंडे, तर अशी कमेंट होती की त्या दिवशी मी मॅचला गेलेले मंडळी, तर मॅचला जाताना माका छोटी मुलं भेटलेली आणि त्यांनी रस्त्यावरती अचानक माका थांबवले, तर खरं तर त्यांना भेटायचा आणि आमची भेट होचा अचानक घडला सगळा. मी काय सांगूक नाही होते की मी तिकडे येतलंय म्हणून, फक्त अनाक माहिती होतं की त्या साईडला जातले आणि अनाशी वाटतं त्यांचा बोलणं झालेला, आणि त्या मुलांनी आमच्या रस्त्यावरती थांबवले आणि त्यांनी आमचं गिफ्ट दिलेली, तर त्यांनी खूप आपुलकीनं गिफ्ट दिलेली पहिली गोष्ट तर, आणि त्यांची भेट घडली आणि त्यांनी एवढा आणून दिला आणि मी परतवून घालवतेले, याच्यात काय म्हणणे तुम्हीच विचार करा काय माणूस किरवतेली. आणि ते पोरगे होते असे बाहूपेक्षा लहान होते वाटत आमच्या दहावीतले मुलं तिघजण होते, तर ते आपुलकेन इतके म्हणजे फरसन होता शेव आणि कॅडबरी काहीतरी होती ना असं काय काय घेऊन. त्या मुलांचं नाव होतं अमेय कालेकर, सौरभ आपटे आणि अजून एक त्याचा भाऊ पण होतो जुळ भाव हा त्याचं नाव नाही. तर त्यांच्या सुद्धा पहिली गोष्ट मनापासून आभार. त्यांनी पण कमेंट टाकलेली आमका बरेच दिवस भेटायची इच्छा होती आणि तू काल भेटलास भेटून खूप बरं वाटलं म्हणा, पण असं नसतं काय तर समोरच्या व्यक्तीन काहीतरी दिल्या देता म्हणजे आपण म्हणजे असं काय म्हणतात त्याला असे असेन घेतो असं काय नसतं का, पण त्यांच्याने आपुलकेन दिलेला नाही म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा त्यांना वाईट किती वाटलं असतं, आणि ती मुलं होती नंतर कसा होता सांगा म्हणजे आमच्याकडनं म्हणून त्यांना घेऊक नाही बाकीच्याकडनं काय नाही काय घेतो असा होता. सगळ्यात गोष्ट म्हणजे पहिल्यांदा आधी दुसऱ्याच्या मनाचं विचार करूचा असता नंतर बाकीच्या गोष्टी. सो त्यांचं नाव होतं ज्यांनी कमेंट केलं आणि त्यांचं कृष्णा लोखंडे, आणि ही बघा ती कमेंट अरे मूर्खा तू लहान मुलांकडून घेतो त्यांना तू द्यायचे. सो अगोदर भेट घडायची असतं आणि माहिती असतं तर आम्ही आधीच घेऊन गेलेलो असतो. तर पहिली गोष्ट तर कृष्णा लोखंडे तुम्ही कमेंट केलात त्याच्याबद्दल थँक्यू, कारण तुमच्या कमेंटमुळे आमका त्याच्यावर रिॲक्ट होऊक मिळाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. कसं असतं शेवटी आम्ही अविचार करणार नाही तर समोरचा माणूस वाईट बोलता म्हणून फक्त काय थोडा मनात लागतच, पण कसं होतं कारण तो माणूस पण कमेंट म्हणजे आमचं ब्लॉग बघतात बघल्याशिवाय कारण कमेंट तर करणार नाही इतक्या नक्कीच. आणि खरोखर त्यांचं बोलायचं वाईट हेतू पण नसत काय सांगू शकणे नाही, पण एखाद्या वाटतं ना की लहान मुलांकडनं घेतले पण काय देऊक नाही असं पण असं शकतं. कसं असतं आपण गेल्या जागेवर दुकान पण हवे असतं आणि ते असे एका साईडचे गाव आहेत. हा म्हणजे कडावल भडगाव आम्ही त्या साईड गेलेलो बसलेले गाव होत असं नाही जवळ नाही त्याने जवळ आधी माहिती असतं तर काहीतरी घेऊन गेलो असतं मुला भेटा घेता त्यांना चॉकलेट नेऊया किंवा काहीतरी नेऊया, पण अचानक काय करू शकणार नाही ना. सर आईचं तो फसलेलो असा तो चेंज करतो लागलो बघा म्हणून मग अशी जरा ब्रेक झालो पॉज सारखी. मी म्हणून भाकरी आधी सहसा करणार माझे भाकरी असेच होतात खराब होतात थोड्या जमणार. काय कॉम्बिनेशन झाला बघा आईच्या भाकरी आणि अनेक कमेंट आणि हा आणि दोघांचे कमेंट असत रिंकू किनी आणि हेमांगी कानेकर. आई हा सगळ्यात महत्व म्हणजे आई आमची सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातच असते. संध्याकाळपर्यंत तुझी आई खातच असते दुसरं काही कामच नाही. अरे पण आम्ही जेव्हा चाय पितो तेव्हाच आमचं ब्लॉगचं काम चालू असतं
चाय बरोबर आमच्याकडे कायम बिस्किट बटर काही ना काहीतरी असतच. आणि पहिल्यापासून खाल्ल्याशिवाय माणसाची बॉडी नसतं, बघू शकता खात्या पितात घरातली असा ती त्याच्यामुळे. आणि खरं सांगत म्हणजे पहिल्यापासून म्हणजे पहिले लहान असल्यापासूनच म्हणजे भुकेच्या बाबतीत माझा थोडा जास्तीच आहे. आणि खरं तर माझे बाबा आई आजी मग कधीच उपास धरू देत नव्हते. मी लग्नानंतर पहिल्यांदा उपास धरलंय. आणि कधी उपास धरूचं म्हटलं तर बाबा माझ्या आधीच सांगितलं काय शाळेत जाणाऱ्या मुलांनी खाऊन उपास धरूचं असतं, असं डायरेक्ट उपास धरूचं नसतं. तर मग आता म्हणजे आमची आई खाऊन पिऊन फिट असतं आणि खाऊच्या बाबतीत आम्ही आई अजिबात अडवचो नाही. एक दोन घास खाल्ली एक्स्ट्रा तरी चलत. आणि विषय कसं असतं आयुष्य एकदाच असा खाऊन पिऊन सुखान मस्तीत जगा. कारण माणसाचं एकच असं काम करूचा पैसे कशासाठी कमवतो चांगलं आयुष्य जगा. लोकांच्या समोर इतके असतं पण डायबिटीस किंवा अजून काय काय त्याच्यामध्ये खाऊ शकत नाही. जोपर्यंत खाऊ मिळत खाऊन घ्यायचं नंतर पुढचा कोणी बघला आणि उद्याचं काय भरोसा. आणि दुसरी गोष्ट काय प्रत्येक जा काय चाललं तर खाण्यासाठीच चाललेला दिवसभराच्या कामाक जावा नाही तो कोण मंत्री असेल नाही काय पण असं नाही सगळ्या पोटासाठी चाललेला. जर पोट उपाशी मारून आणि आज मग अमुक गोष्ट खाऊची आहे तर ती नाही करून काय उपयोग आहे. जीव मारून खायच्या गोष्टी करून काही उपयोग नाही. आणि उपास तपास पण कोण देव सांगत नाही. माझं उपाशी राहू दिवसभर नाही माझ्या देवळात ये माझी पूजा कर असं खायचं देव पण सांगणार नाही. हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनावरती अवलंबून. विषय कसा माहित देवा फुल घालून वाईट विचार मनात आणण्यापेक्षा लांबना पाया पडान चांगले विचार मनात आणणं खूप महत्वाचा असा. आमच्यासाठी तर ह्याच असा आणि याच्यासाठी आमका आईनं शिकवची गरज नाही. हे विचार आम्ही पहिल्यापासूनच आमच्या डोक्यात असत कारण आमच्या घरात वातावरणच पॉझिटिव्ह असतं. पहिली गोष्ट तर दुसऱ्याच्या बाबतीत आम्ही उलट आमचा सोडून दुसऱ्याचं चार पावलं जास्त म्हणजे चार जास्त कौतुक करतो. कौतुक आणि पहिल्यांदा आम्ही कोणी पण असं दे एखादा शब्द बोलताना पण पहिल्यांदा आम्ही विचार करतो जर आपल्याकडनं काहीतरी वेगळं शब्द येईल तर समोरच्या मनात काय लागत म्हणजे काय वाटत किंवा त्याच्या मनात काय येत ह्या गोष्टीचा विचार करतो. आणि आम्ही शक्यतो बोलणं टाळतो. मग तर कोण आहे असं बाबा ही भाकरी तर आईची मस्त इलेली असा. काय झालं चिकाटली कशी त्या त्या दिवशी पहिलेच भाकरी मस्त झाली. काय वाटत हिला म्हणा चिकाट वाटत आगीत घालू असतात ना ते ह्या जाऊन असतो. ही तर मस्त ही कसली गोळीली आहे जबरदस्त एकदमच भारी आहे खतरनाक. आणि पहिली गोष्ट पाया मला जास्त वेळ असा एका जागेवर बसायला मिळणार नाही. भाकरीचा पती कर कारण काय माहित म्हणजे एक तुम्ही सुद्धा उदाहरण घेऊ शकताय की आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी बरोबर होय कारण ते गोष्टी असल्याशिवाय तुम्ही ना पुढे जाऊ शकणार नाही. कारण त्या निगेटिव्ह गोष्टी ओव्हरकम करू जमा होय आयुष्यात. त्याच्यामुळे हे निगेटिव्ह कमेंट वाचलो. आणि तुम्ही सुद्धा या क्षेत्रात असतात युट्यूब म्हणा काय पण व्हिडिओ वगैरे बनवत असतात रील असतात तर तुमका पण भरपूर ट्रोल येत असतील लोकांचे. त्यांनी ट्रोल करू काय ट्रोल नाही केलात ना. तसं माझं तर एक म्हणणं काय माहिती आहे म्हणजे समोरच्या व्यक्ती आपण जेव्हा बोलतो काय करतो तेव्हा माणसं त्या जागेवर स्वतः ठेवायचं ठेवून विचार करायचं काय बाबा माझ्या बाबतीत समोरचं कोणतरी असा रिॲक्ट झाला तर माझ्या मनात काय वाटतला. कारण बरेच वेळा कसा होता मी बरेच जणांचं म्हणजे युट्यूबवाल्यांचं आता मी मध्ये मध्ये बघले काय तर निगेटिव्ह कमेंट इंका कंटाळून त्यांनी युट्यूब सोडले नाही हा असं. आणि मध्ये एक पण युट्यूबला आतून बरेच जणांनी बातमी वाढली असं एका 16 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केलं. कारण ते काय कसं होतं जेव्हा एक कमेंट निगेटिव्ह येतं ना त्यावर मग 10 जण सुरुवात होतात. मग त्याच्यात त्याचा विचार करतो मी त्या मुलाबरोबर त्याचा हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त झालं आई वडिलांचं एक आधार गेलं. मग ह्या गोष्टींचा विचार करायचा आपण जेव्हा समोरच्या बोलतो त्या म्हणजे त्याच्यावर काय परिणाम होईल किंवा काय होईल. बोलणारे असतात बोलणारे असतात ते फक्त बोलतात. तुम्ही जा काय करताय ना त्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करा त्याच्याकडे जोर द्या लक्ष द्या. एक दिवस जे तुमका वाईट बोलतात ना तेच तुमका खांद्यावर घेऊन नाचवत. आणि कारण सुरू पहिल्यांदा कसा होता कारण ओंकारची आणि काहीच ओळख नव्हती म्हणजे अक्षरशः ओंकारच्या बाजून जाणारे लोक ओंकाराने हाक मारत नाही कारण तेव्हा अजिबात म्हणजे किंमतच नव्हती. आणि आज अशी परिस्थिती आज तेव्हाचे बाजू देऊन जायचे थांबानच हाक मारतात. आज बरा वाटतं कारण आज सगळी माणसाक असं वाटत असतं फक्त टकाटक दिसल्यामुळे लोक विचारतात. तर असं काय नाही आज मी खेळान झाल्यानंतर आई विचार माझा अवतार कसा असता तरी सुद्धा तीच इज्जत मला आज मिळता जी इज्जत मी चांगलं राहते तेव्हा असता. सो असा काही नाही तुम्ही मेहनत करा नाव करा घरातल्यांचं नाव खूप मोठं करा. आणि पहिल्यांदा कसं म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास आहे. ओंकार आमकं नेहमी सांगत येईल आई फक्त विश्वास ठेव. आणि आज त्याच विश्वासान आज हे दिवस येलेले आज म्हणजे पहिली गोष्ट आम्ही एक वेळ अशी होती ना खरं सांगायचं म्हणजे आम्ही एक म्हणजे 5-10 रुपये खर्च करताना विचार करू कारण ती वस्तू बिस्किटचं पुढं पण घेताना विचार करू. आणि आज
म्हणजे आज मुला कमावतात म्हणजे तीन चार, आता असं नाही काय तर बरेच वेळा झालेला काय तुम्ही चार चार जण कमावताय आणि गरीब म्हणताय, गरिबीचा काही एक विषय असं नाही सांगायचं, फक्त काय म्हणजे आज परिस्थिती मुलांच्या मेहनतीमुळे कष्टामुळे विश्वासामुळे आज परिस्थितीत बदल झालेला आहे, त्यावर स्वतःवर विश्वास ठेवा. आज आम्ही आणि आज खाताना दिसतो ना, बरेच जण म्हणतात की हॉटेलात खाताय पैसे येतात ना, असं काय नाही. जीव तेव्हा कसं जे दिवस गेलेले आहेत मग तेच ह्या करण्यापेक्षा आता जर हातात काहीतरी हात, आता माझं तर म्हणणं काय आता मुलांनी मजेत दिवस घालवचे, कारण त्यात जुना घेऊन काय उपयोग नाही. आता तुम्ही सुद्धा माझ्यासारख्याच मनात विचार करा, घरातल्यांना सिद्ध करून दाखवा की तुम्ही सुद्धा गोष्ट म्हणजे युट्यूबच करा असं नाही, तुम्ही काय करा, काम करता खायचं काम करा, पण स्वतःवर विश्वास ठेवून करा, त्याच्यात काय मेहनत करा असं. आणि आता जास्त काय सांगणे, व्हिडिओ बऱ्यापैकी मोठं झालेलो असा, तर कमेंट काय आता दर बुधवारी वाचतले. तर अजून एक गोष्ट होती ती म्हणजे दिव्याच्या दाताची, दातांच्या तारेवरती होता खूप जणांचा होता, तार लावून घ्यावा तार लावून घ्यावा, तर बरेच दिवसापासून आमचा चालला काय तर तार लावचीच आहे दातांका, पण कसं होतं शेवटी बजेटचं पण थोडं विचार करूचं लागतं, कारण ते कसे दर महिन्यात पैसे द्यावचे लागतात, असं एका वेळ नसले तर आपण एक रक्कम काहीतरी 5-6 हजार रुपयाचे ते दर महिन्या महिन्याने द्यायचे असं काहीतरी आता करतलो. आणि तुमका दिसतलं लवकरच. आणि अजून एक होती काय मच्छरूमची, मच्छरूम म्हणा किंवा हो रूम म्हणा की बाकीचे रूम दोन असं त्यांना प्लास्टर केलेला असा चांगलं असताना तू तीच रूम का दाखवतो आणि त्याचं कारण मुळात तुमका सांगते. आतापर्यंत आमच्या मनात तरी असा योग नाही की आम्ही आई ते चांगले रूम दाखव असं सोडून व्हायचं की त्या व्हिडिओ करतो. आमचं बसणे उठण्याची आम्ही जेव्हा बाहेर नाही येतो तेव्हा आमच्या घरात येऊची रूम असती, चाय असं दे किंवा नाश्ता असं दे, आम्ही सगळे एकत्र बसतो उठतो सगळ्याची रूम असती म्हणजे मच्छ हॉल आतो. आणि तर आमका काम करूचा, फक्त विषय कसा ही भिंत ती थोडी आमका पाडून मागे घेऊची आहे, तर जेव्हा केला तर एकाच वेळ करून घ्यायचं आणि थोडं खर्च पण होतो, मग ह्या दृष्टीने आम्ही ठेवलो काही तर करताना व्यवस्थित करून घ्यायचं आणि एकदाच करायचा, म्हणून थोडा काम राहिलेला आणि त्याच्यासाठी नाही म्हटलं तरी बरंच खर्च येतो, कारण त्या सगळं हातात असल्याशिवाय आपण करू शकणो नाही. नाही तर तुम्ही आता म्हणशात की व्ह्यूज येऊ गे म्हणून ओमकार चिरे दाखवत असतो, तर जेव्हा व्ह्यूज हे नाही होते ना तेव्हा पण आम्ही थयच होतो आणि आज पण आम्ही थयच होतो. पाडून परत मागे घेऊची, मग पत्र्याचा खर्च वाढता, चिऱ्यांचा खर्च, सगळंच खर्च वाढता, ह्यांना आम्ही त्या काम ठेवलेला करतलो व्यवस्थित आणि सावकाश करतलो पण व्यवस्थित करतलो, शक्य झालं तर मार्च महिन्यापर्यंत करू पण किंवा नंतर करू, पण तर एकदमच करूचा असं आता मुद्दम कोणी मनात पण घेऊ नको. आणि आता ते दिवस गेले, आता ते दिवस गेले नाही तर तुम्ही पण असं म्हणशात की हा मग चांगला घर असताना मी असं वेगळा काहीतरी दाखवते आणि खूप व्ह्यूज काढते आणि पुढे जातले, तर आता तसा नाही, आता खूप स्पर्धा असा आणि खूप मेहनत हा, त्या गोष्टीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही, कारण मी सुरुवात माझी हैनात झालेली असा असा असता तर मी एक वर्ष अगोदरच आमचे व्ह्यूज वगैरे वाढा गयो होते आणि खरीतरी आम्ही वेगळ्याच ठिकाणी पोचा गयो होतो, तर अजून सुद्धा खूप स्पर्धा असा आणि स्पर्धेक आता तोंड देऊनच चला. सपोर्ट करताय हा आमच्यासाठी खूप महत्वाचा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही बघताय आमचा सपोर्ट करताय ह्या महत्वाचं, चिरे काय आज नाही उद्या काम केला होऊन जात काय तर कायमच तसं रवाचं नाही. उदाहरण साधं देते तर आम्ही चवळीत फक्त दोनच खुर्चे होते म्हणजे हॉल मध्ये बसाक, त्या खुर्चींच्या बाजूक आता दोन सोफे इल्लेले असत, तर विचार करा चिरे असत तर उद्या भिंतीत काय वेगळाच होऊ शकतो. घेण्यासारखी गोष्ट म्हणजे काय त्या दिवशी आधी दोनच दिवस आमच्या घरात भरपूर म्हणजे मुलं इल्ली 7-8 मुलं इल्ली बारकी बारकी एका फेटाक आणि त्यांचे वडील पालक इले म्हणजे आई इलेली चार का 5 जण ती होती, मग खरं तर बसाय जागा आमच्या आधी खुर्ची मोडलेली, नंतर मग आलं त्या मुलांना म्हटलं चटई घाल तर तुम्ही खाली बसा त्यांच्या वर बसा, तर ती बोलली आम्ही भेटा गेलो फोटो काढून जातो, आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सोफे इले म्हणजे असं झालं काय तर देवाक पण कळालं याच्याकडं बसा काय नाही होत, म्हणजे लगेच काय घेणार नसतो आम्ही खुर्ची, आणि पण आम्ही नंतर म्हटलं का आता कोणीला प्रॉब्लेम होता आपण याचं पगार झाल्यावरती आपण खुर्ची आणूया, पण ते खुर्ची आणूच्या आधीच म्हणजे आमच्या मनातलं देवा अगोदरच कळलं असं समजा. फक्त इच्छा बुद्धी आपली बरी होई हे एकच, बुद्धी बरी ठेवा दुसऱ्याबद्दल, समोरच्या बद्दल बुद्धी बरी होई बाकी काही नाही बस.